ते पाहतोय एक एन्जॉय करतो डी दोन टीम इन ऍक्शन मध्ये आपण सध्याच्या घडीला इथे पाहतोय स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरावे संघ आणि त्यांना फाइट करते ओम साई वडोली संघ. सॅम खुने जर कुठे असे कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज. सॅम खुने खुने जर कुठे असे ते कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा. आपण हा सामना इथे एन्जॉय करतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अंतिम सामना. दोन संघ इथे दोन संघ एकमेकांना विरुद्ध खेळणार म्हणजेच स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ आणि त्यांना फाईट करेल ओम साई वडोली संघ. या दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाच ओव्हरचा सामना राहील आणि पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होईल येणारे काही बॉल्स इथे ठरवतील काही ओव्हर्स ठरवतील. तर दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची सजावट इथे आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर तीन फिल्डर आपण नक्कीच पाहतोय आणि चांगली फिल्डिंग इथे सजावट आपण पाहतोय ती म्हणजेच गोलंदाजी करणारी टीम ओम साई जय गावदेव डोंगरनावे संघाची. क्रमांक एकचं षटक इथे मार्गस्थ आहे आणि क्रमांक एकचं षटक इथे घेऊन आलाय गोलंदाज. ओमकार ओमकारच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय आणि ओमकार आता कशा प्रकारची कामगिरी करीत येणारे सहा बॉल ठरवेल. जिम्मेदारी टाकली आणि प्रत्येक संघाचा प्रथमता गोलंदाजी करतो तो मात्र संघासाठी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतो आणि संघाचा सिंहाचा वाटा मात्र उचलण्याचं काम सध्याच्या घडीला करतो आणि त्याचं काम जे मात्र करतोय सध्या ओमकार आणि ओमकारच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल येणारे काही बॉल्स ठरवतील. दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले किरण आणि रामदास. किरण आणि रामदास ओमसाई वडोली या गावाचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत आणि कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे होईल हे सुद्धा पाहिलं जाईल. ओमकारचा पहिला बॉल असं क्रमांक एकचा षटक घेऊन आलाय. खूप मोठा रनऑफ त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल ओमकारचा. ओमकारचा पहिलाच बॉल फुल टॉस इथे पाहूया. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे. एक धाव तर कम्प्लीट केली आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न नक्कीच केला आणि पाहता पाहता दोन धावा इथे कम्प्लीट केल्या. चांगल्या प्रकारचा फटका शॉर्ट सिलेक्शन केला होता गली आणि पॉइंटच्या मधून इथे चेंडूला काढायचा प्रयत्न केला होता. त्या पद्धतीचा फटका सजवला होता पण फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली आणि नक्कीच तोपर्यंत दोन धावा तर कम्प्लीट केल्या आणि दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ते मात्र दोन या आकड्यावर संघाचं श्रीगणेश होतंय. खातं खुलतंय दोन या धावेने. ओमकारच्या पहिल्या बॉलवर दोन धावा इथे मिळवण्यामध्ये यशस्वी झाला किरण आणि किरणसाठी हा पहिला दुसरा बॉल असेल ओमकारचा आणि ओमकारच्या माध्यमातून दुसरा बॉल कशा प्रकारे फेस करेल ते मात्र पाहिले जाईल. यावेळेस बॅट अँड पॅड मध्ये चेंडू टाकला होता. नक्कीच हा येतोय डॉट बॉल आणि नक्कीच या डॉट बॉलची इथे समाप्ती होते. धावसंख्या आहे ती दोन या आकड्यावर आणि चांगल्या पद्धतीची ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ओमकारच्या माध्यमातून त्या पद्धतीची सुरुवात इथे ओमकारने केली कारण की दोन बॉल टाकले आणि दोन बॉलमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या आणि चांगल्या प्रकारची इथे फिल्डिंग सजावट सुद्धा पाहायला मिळते. किरण आणि रामदास नॉन स्ट्राईक एंडवर रामदास उभा आहे. यावेळेस भाऊ या फुलवर गतीचा चेंडू तिथे मध्ये दिशा दिली बॉलला. वाईडिस लोंगाला क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय आणि बॅकअप सुद्धा चांगल्या पद्धतीचं इथे पाहायला मिळालं आणि अशा रीतीने धावसंख्या एकने पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र तीन या आकड्यावर. चांगल्या प्रकारची इथे सुरुवात जी मात्र ओमकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीचं बॅकअप सुद्धा फिल्डिंग मध्ये पाहायला मिळालं. कॉलिंग आणि बॅकअप हे खूप महत्वाचं असतं प्रत्येक फिल्डिंग मध्ये आणि क्षेत्ररक्षकाकडे आणि तो बॅकअप आणि बॅकअप इथे मात्र पाहायला मिळालं या मॅच मध्ये. ओमकार यावेळेस इथे पाहू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. थोडासा फटका थोडा मिस झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडी मिस पाहायला मिळाली आणि दोन धावा तर कम्प्लीट केल्या. त्या पद्धतीचं बॅकअप सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळालं आणि दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र पाच या आकड्यावर. पाच धावा आहेत सध्याच्या घडीला मैदानामध्ये. ओमकार गोलंदाजी ट्रॅक क्रमांक एकचं षटक घेऊन आलाय आणि ओमकारच्या माध्यमातून आतापर्यंत चार चेंडू टाकले आणि चार चेंडू मध्ये नक्कीच फक्त आणि फक्त पाच धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ज्या पद्धतीचा विश्वास संपादन केला होता गोलंदाज ओमकारवर तशा प्रकारचा विश्वास संपादन सध्याच्या घडीला सातत्यात आणलंय.
शॉर्ट बॉल ऑन साइड तिथे खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, जाऊन विसावते बॉल डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने ओमकारचा हा आणखीन एक डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळाला आणि धावसंख्या आहे त्या आकड्यावर आहे 5 या आकड्यावर. रामदास आणि किरण याच्यावर मात्र जिम्मेदारी असेल ती मात्र टीमची पूर्ण संघाची आणि तशा प्रकारची जिम्मेदारी हे दोघे कितपर्यंत सातत्यात आणतील, येणारे काही ओव्हरस्टर होतील काही बॉलस्टर होतील. ओमकार पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस इथे पाहूया खोदून काढायचा होता बॉलला, गुडलँड स्पॉटमध्ये चेंडू पडला, त्यानंतर जाऊन विसरतो विकेट किपरच्या होते हातामध्ये, आणखीन एक दमदार डॉट बॉल इथे पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि एका ओव्हरमध्ये तब्बल दाबा जोडल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. कोणती विकेट नाहीये आतापर्यंत, पण कोणताही मोठा फटकाही या दोघांच्या माध्यमात नाही ते पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. किरण आणि रामदास ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि किरण आणि रामदासच्या माध्यमात आतापर्यंत रामदासने 3 बॉल खेळला, 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा येथे कुठल्या गेल्या. त्यानंतर किरणने 3 बॉल खेळला आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा येथे त्यांनी कुठल्या गेल्या. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 5 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि एका ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. थोडीशी खराब सुरुवात इथे पाहायला मिळते ओमसाई वडवली या संघाची, कारण की ज्या पद्धतीने मात्र स्लॉगर म्हणजेच पॉवर प्लेचं षटक होते आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता, पण त्या प्रयत्नांना इथे मात्र यश संपादन आलं नाहीये आणि त्या स्वतःवर थोडेसे नाराज असतील किरण आणि रामदास, कारण की या दोघांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये. पण जी क्षमता आहे या दोघांकडे आणि चला स्पीडअप करा मित्रांनो, सातत्याने मात्र कोणतेही वॉर्निंग द्यायला लावू नका, स्वतः जिम्मेदारी घ्या आणि व्यवस्थितरित्या ही इनिंग कम्प्लीट करा वेळेनुसार, प्लीज तुम्हाला विनंती करतो. एका ओव्हरचा खेळ समाप्त, क्रमांक 2 षटक इथे घेऊन आलाय जयेश आणि जयेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल. ओमकारने ज्याची ज्या पद्धतीने विश्वास टाकलेला संघाने त्या पद्धतीची कामगिरी सध्याच्या घडीला ओमकारने तर नक्कीच केले. आता जयेश आला यावेळेस इथे पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक आणि नक्की झेल टिपला आणि संपला खेळ, विकेटचं पतन, धक्का लागतोय पहिला बॅटिंग करणारी टीम म्हणजे ओम साई वडवली संघाला. मैदानामध्ये दाखल झालाय दिगंबर, आता मात्र दिगंबरवर जिम्मेदारी टाकली, आता दिगंबरच्या हातामध्ये ही बॅट दिली, आता ही बॅट मात्र कशा प्रकारे ग्राउंडमध्ये आगीचे तोफे फोडेल, येणारे काही बॉल ठरवेल आणि तशा प्रकारची जिम्मेदारी किरण आणि रामदासवर टाकली होती. प्रथमता फलंदाजी करण्यासाठी गेले होते आणि नक्कीच थोडासा असफल झाला किरण, कारण की त्यांनी आपल्या संघाची साथ लवकर सोडली, कारण त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 3 धावा इथे पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून आणि नक्कीच इथे संघाची साथ सोडली. आता थोडा स्वतः नाराज असेल, दगआउटमध्ये थोडीशी शांतता असेल, कारण की किरण नावाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय आणि आता थोडीशी अडचणीमध्ये आहे संघ ओमसाई वडवली संघ. यावेळेस इथे चांगल्या प्रकारचा बॉल होता, त्या चांगल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन सुद्धा केला होता, डीपमध्ये फिल्डर आहे आणि नक्कीच एकदा इथे कम्प्लीट केली आणि एका दबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर. दिगंबर ज्याने मात्र स्ट्राईक रोटेट केले रामदासला आणि आता रामदासच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल, येणारे काही बॉल ठरवेल आणि रामदासला इथे मात्र एक रामदासची इनिंग या सत्रामध्ये नक्कीच महत्वाची ठरेल, कारण की थोडीशी जिम्मेदारी आपल्यास पाहूया. बॅकअप चांगल्या पद्धतीने बॅकफुटवर जागा बनवली आणि 2 क्षेत्ररक्षक धावता चेंडू मागे आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉलने शर्यत जिंकली आणि चौकार एक पाहायला मिळाला तो मात्र आणि येतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 10 आकड्यावर. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावर, चांगल्या प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला तो मात्र रामदासच्या माध्यमातून. दिगंबरने स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर चांगल्या पद्धतीचा फटका रामदासच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि पहिला चौका रामदासच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. थोडंसं
चांगल्या प्रकारचा शॉट सिलेक्शन केला होता गलियाने पॉइंटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल केला त्यानंतर दोन क्षेत्ररक्षकांच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि नक्कीच चेंडू निघून गेला डीप क्षेत्राकडे आणि हा आला चौकार. अशा पद्धतीने धावसंख्या आहे ती 10 या आकड्यावर एक विकेटच्या मोबदल्यात. किरणने साथ सोडले संघाची पण ती जिम्मेदारी सध्या रामदासने घेतले. दिगंबर नावाचा फलंदाज स्ट्राईक रोटेट करायचं काम इथे करतो. आडव्या बॅटने प्रहार केला पाहू क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय रामदासच्या बॅट मधून सळगचा दुसरा चौकार. पोहोचले ती मात्र 14 या आकड्यावर. एक विकेट गमवले बॅटिंग करत असणाऱ्या ओमसाई वडोली या संघाने आणि आता थोडीशी रामदासने आपल्या संघाची जिम्मेदारी घेतली आणि तशा प्रकारची जिम्मेदारी आता सध्याच्या घडीला सातत्यात आणतोय आणि सलगचे दोन चौकार ते मात्र रामदासच्या माध्यमातून पाहायला भेटले. यावेळी आडव्या बॅटने पाहूया संधी होती संधीचं सोनं झालं नाहीये. झेल केला धरणीला दान आणि नक्कीच ही विकेट खूप महत्वाची ठरली असती या मॅच मध्ये आणि नक्कीच आता थोडं जीवनदान मिळालं. थोडस श्वास रोखून ठेवलं होते ओमसाई वडोली या संघाने पण आता मोकळे श्वास येते नक्कीच त्याही सोडले कारण की ही विकेट खूप महत्वाची होती ही जाणलं होतं ते मात्र गोलंदाज जयेशने. तशा प्रकारचं सापळं इथे रचलं होतं जयेशने पण जयेशला इथे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये आणि नक्कीच रामदासला इथे जीवनदान मिळालं आणि धावसंख्या आहे ती मात्र 15 या आकड्यावर. यावेळेस इथे पाहूया चांगल्या प्रकारचा बॉल होता बॉल टप्पा पडला त्यानंतर थोडा खाली राहिला आणि नक्कीच जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. पाहता पाहता दोन ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि दोन ओव्हरमध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या त्या मात्र 15 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली ती म्हणजे ओमसाई या वडवली या संघाची पण चांगल्या प्रकारची क्षमता आहे रामदास आणि दिगंबरकडे आणि तशा प्रकारची जिम्मेदारी सध्या घेतले आणि त्या प्रकारची जिम्मेदारी इथे पूर्ण करेल का ते हे दोन फलंदाज आता विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला इथे सातत्यात आणायचे. जो मात्र आत्मविश्वास आहे या दोघांमध्ये तो आत्मविश्वास इथे नक्कीच सातत्यात आणावा लागेल. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर येतो क्रमांक 3 षटक कारण की ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 5 आणि त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणलंय ही काहीतरी गेम चेंजर बनू शकतं का कारण की सध्या जर विचार केला तर रामदासच्या बॅटमधून दोन फटके चांगले पाहायला मिळाले आणि रामदासच्या माध्यमातून आत्तापर्यंत 11 धावा पाहायला मिळाल्या त्याच्या बॅटमध्ये आणि रामदास आणि दिगंबरची जोडी इथे तोडायचे हे मात्र जाणले कॅप्टनने आणि कॅप्टनने आता सध्या जर विचार केला तर विश्वास टाकलाय ओमकारवर आणि ओमकार आता कशा प्रकारची कामगिरी करेल रामदास आणि दिगंबरची विकेट घेईल का हे येणारे 6 बॉल ठरवतील. ओमकार क्रमांक 3 षटक इथे घेऊन आलाय. धावसंख्या आहे ती मात्र 15 या आकड्यावर आणि स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे तो रामदास. नॉन स्ट्राईक एंडवर दिगंबर ओमकार. गेम इज ऑन. पुन्हा एकदा पहिलाच बॉल ओमकारचा. यावेळेस इथे नक्कीच थोडीशी बॅकफुट जागा आणि ऑफिशियल पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना वाईट बॉलचा टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते. दाभोलकर धावा आहे त्या मात्र 16 या आकड्यावर. एक विकेट गमवले किरणने आपल्या संघाची साथ लवकर सोडली पण त्यानंतर रामदास आणि दिगंबर नावाच्या फलंदाजाने नक्कीच डाव सावरायचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारची कामगिरी सध्या मैदानामध्ये करतो. यावेळेस टप्पा पडला नक्कीच बॉलने उचली घेतली आणि जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. रामदासला इथे मात्र डॉट काढण्यामध्ये यश संपादन केले ओमकारने आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी ओमकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. तशा प्रकारचा विश्वास पुन्हा एकदा ओमकारवर टाकलाय आणि ओमकार त्याच पद्धतीची कामगिरी सध्या करतोय. यावेळेस इथे आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्याच्या आवाकाच्या बाहेर. दुसरा येतो बॅकअप साठी पण त्याच्या सुद्धा आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय रामदासच्या बॅट मधून या इनिंग मधला 3 चौकार.
पोहोचले ती मात्र 20 या आकड्यावर एक विकेटच्या मोबदल्यात. रामदासच्या माध्यमात आतापर्यंत चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे कॅप्टननी जाणली होती, ती म्हणजेच जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे टीमच्या कॅप्टनने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओमकारच्या हातामध्ये चेंडू दिलाय, पण ओमकार सुद्धा सध्या इथे यश संपादन करण्यासाठी अपात्र ठरतोय आणि पाहावं लागेल समोरच्या दिशेने खेळून काढलाय, बॉल खोदून काढला आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 21-21 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचा इथे बॉल टाकला होता, त्यानंतर समोरच्या दिशेने रामदासने दिशा दिली, वायडीस लोंगवानला क्षेत्ररक्षण ला जबाब पाहायला मिळाला, एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धाबेच्या मदतीने 21 धावा सध्याच्या घडीला धावपळकावर आहेत. यावेळेस इथे लाऊड अपील केले पंचांकडे, पण पंचांनी मात्र दात फेटाळली आणि नक्की टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. ऑफिशियल पंच चांगल्या प्रकारचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आणि धावसंख्या एक ने पुढे सरकते, धावसंख्या आहे ती मात्र 22 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचे पंच ऑफिशियल पंच मंदार राणे सर आणि मयूरजी मार्के सर हे दोन ऑफिशियल पंच. आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला आणि धावसंख्या आहे ती मात्र 22 या आकड्यावर. ड्रिंक स्टॉल तयार ठेवा यानंतरच्या ओव्हर झाल्यावर. ओमकार पुन्हा एकदा सज्ज असेल, फुल टॉस बॉल यावेळेस पाहूया, दिशा दिली गली आणि पॉइंटच्या मधून क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत बॅकअप चांगल्या पद्धतीचा मिळाला आणि पाहता पाहता इथे दोन धाबा केल्या कंप्लीट आणि दोन धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 24 या आकड्यावर. एक विकेटच्या मोबदला एकच विकेट गमावले ही थोडी मनामध्ये भीती असेल आणि तशा प्रकारची भीती ते जागृत करायचं काम केलंय ते म्हणजे रामदास आणि दिगंबरने, कारण की आतापर्यंत चांगल्या प्रकारची फटकेबाजी ज्याच्या माध्यमात नाही ते पाहायला मिळाली रामदासच्या आणि दिगंबर सुद्धा स्ट्राईक रोटेट करून रामदासला इथे स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस इथे बॉटम मॅनचा चांगल्या पद्धतीने वापर केला, चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग कडे, एक धाव तर कंप्लीट केली आणि तोपर्यंत डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षकाला, त्यानंतर चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, त्यानंतर दोन धावा कंप्लीट केल्या, गुड रनिंग बिटवीन द विकेटची त्याच्या चपळाईने दोन धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या आहे ती मात्र 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ वन विकेट, एकच विकेट गमवले आणि चांगल्या पद्धतीची जी सुरुवात हवी होती ती सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये तर नक्कीच मिळाली नाहीये, पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात रामदास आणि दिगंबरने केली. गुड बॅटिंग रामदास. ओमकार पुन्हा एकदा सज्ज असेल, ओमकारचा हा बॉल यावेळेस इथे पाहूया, शॉट होता चांगल्या पद्धतीने इथे सिलेक्शन केला, मिस्टामिंग स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित, त्या तोपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट केल्या, संधी होती चांगल्या प्रकारचा डीप एक्स्ट्रा कव्हर असे एक रन शॉट. ऑफिशियल पंच डोळ्यात तेल घालून ज्यांनी मात्र लक्ष ठेवलं आणि कोणत्या खेळाडू अन्य होऊन देत नाहीये आणि नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. एक शॉर्ट रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि धावसंख्या आहे ती मात्र 27 या आकड्यावर. तोपर्यंत आपण ऐकूया आता डीजे मास्टरच्या माध्यमात एक सुमस संगीत. थँक्यू सो मच.
ओवर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या, त्यामध्ये 27 27 या आकड्यावर एक विकेट फक्त गमवले रामदास आणि दिगंबर यांनी, मात्र आपला संघाचा डाव इथे सावरायचा प्रयत्न केलाय आणि तशा प्रकारचा प्रयत्न इथे सातत्यात आणला. रामदासचं कौतुक करावं लागेल कारण की त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले, 3 चौकार त्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये आपण पाहतोय. आणि दिगंबरचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण की तो सुद्धा रामदासला तितक्याच दमदार पद्धतीने इथे स्ट्राईक रोटेट करायचं काम करतोय. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 ओव्हरमध्ये तब्बल दाबा आहे, त्यामध्ये 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 या आकड्यावर. ओमकारने 2 षटकं टाकली वैयक्तिक आणि 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर थोडस इथे महागडं षटक ठरलं ओमकारचं. आणि आता क्रमांक 4 षटक घेऊन आले प्रवीण. प्रवीणच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल कारण की प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी सोपवले, आत्मविश्वास इथे मात्र नक्कीच भरभरून असेल प्रवीणचा. आता सध्या जर विचार केला तर रामदास नावाचं संकट सध्या मैदानामध्ये आहे, ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. त्याला मात्र इथे नक्कीच माघारी धाडायचे, त्यासाठी जाणले कॅप्टनने आणि विश्वास संपादन केलंय तो म्हणजे प्रवीणवर. प्रवीण गोलंदाजी ट्रॅक राईट ओव्हर द विकेट. प्रवीणचा पहिला बॉल स्ट्राईक एंड वर बॅट्समन असेल तो म्हणजेच रामदास. पहिलाच बॉल यावेळेस पावर लागेल, क्षेत्ररक्षक आहे आणि नो बॉल. ऑफिशियल पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना नो बॉलचा. आणि नक्कीच टीमच्या टोटल मध्ये 2 धावा ऍड होत्यात, कोणताही बॉल नाहीये आणि 2 धावा ऍड झाल्या आणि धावसंख्या आहे ती मात्र 29-29 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला, डोळ्यात तेल घालून ज्यांचं मात्र लक्ष आहे या स्पर्धेवर. आणि गेले 3 दिवस ज्यांनी मात्र या कोणत्याही खेळाडू अन्याय होऊ दिला नाहीये, सन्माननीय ऑफिशियल 2 पंच मंदार राणे सर आणि तसेच मयूरजी मार्के सर या 2 पंचांनी चांगल्या प्रकारचा निर्णय आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत असता थँक्यू सो मच. धावसंख्या आहे ती मात्र 29-29 या आकड्यावर. प्रवीण या वेळेस इथे पाहूया, थोडीशी दिशा दिली डीप थर्ड मॅन कडे, चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू निघून गेला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन च्या बाहेर. हा येतोय रामदासच्या बॅट मधून दमदार संघर्षाचा शंकर नाद करणारा चौकार. आणि त्याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला, चांगल्या प्रकारचं स्ट्राईक रोटेट करायचं काम करीत होता. पण आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी सुद्धा जिम्मेदारी उचलली आणि हा एक चौकार एक संघर्षाचा शंख नाद केला. आणि नक्की या चौकाराने थोडंसं इरादे स्पष्ट करताना दिगंबर आपले स्वतःचे. धावसंख्या आहे ती 33 म्हणजे 33 या आकड्यावर. प्रवीणचं इथे मात्र नक्की स्वागत केलंय कारण की पहिला बॉल नो, त्यानंतर एक चौकार. आणि इथे पाहूया चांगल्या पद्धतीचा आणि बोट केले अबालेकडे पंचांनी, लाऊड अपील केली होती त्या अपीलला मात्र दाद दिली आणि नक्कीच विकेटचं पतन. टिपलाय झेल संपलाय दिगंबरचा खेळ, विकेट नंबर 2 बॅटिंग करत असणार टीम ओमसाई वडवली संघाला. तिने 2 धावा खर्च केला पहिल्या कोणत्याही बॉल नसताना सुद्धा, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर कमबॅक कसं करायचं प्रवीणकडून शिकून घ्यायचं कारण की एक विकेट कॅरी गेली आपल्या अकाउंटमध्ये. यावेळेस त्या समोरच्या दिशेने फटका ताकदीचा आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला. वाईडिस लोंगो आपला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं त्या पद्धतीची फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 2 धावा कम्प्लीट केल्या चित्याच्या चपळाईने. धावसंख्या आहे ती मात्र 35-35 या आकड्यावर. चांगल्या प्रकारचे इथे फटका चांगल्या पद्धतीचा पाळा मिळवला होता समोरच्या दिशेने वाईडिस लोंगॉनला.
लॉन्ग ऑफला आणि त्याच पद्धतीची फेकी सुद्धा चांगले पाहायला मिळाले, बॅकअप सुद्धा चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं आणि चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. स्विजीट अटेंड करायचा होता, बॅटला बर्श झाला, बॉल बॉल निघून गेला डीप पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार संघर्षाचा शंख नाद करणारा हा चौकार. फटकेबाजी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली, कारण की दोन बॉल खेळला आतापर्यंत आणि दोन बॉल मध्ये नक्कीच त्याने सहा धावा इथे कुठल्या गेल्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. प्रवीणच इथे थोडीशी खराब पाहायला खराब प्रदर्शन पाहायला मिळालं, परंतु प्रवीण मध्ये क्षमता आहे जी मात्र कम बॅक करायची, कारण की चौकार गेल्यानंतर एक विकेट कॅरी केली होती, आता मात्र पुन्हा एकदा चौकार आलाय. आता एखादी विकेट कॅरी करेल की आपल्या अकाउंट मध्ये तो मात्र प्रवीण. वसंतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं एक चौकार, आणि रामदास ज्याने आतापर्यंत 10 चेंडू खेळलाय आणि 10 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा कुठल्या गेल्या. आपल्या संघाला चांगलं योगदान देत असताना रामदास स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंड वर उभा आहे. या वेळेस इथे पाहूया शॉर्ट बॉल होता, ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न नक्कीच केला होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, नक्कीच हा येतोय डॉट बॉल. अशा पद्धतीने जर विचार केला तर हा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं कारण की प्रवीण मध्ये ती क्षमता आहे, मागच्या बॉलवर एक चौकार आला त्यानंतर विकेट कॅरी केली, आता चौकार आला त्यानंतर डॉट बॉल ला जबाब गोलंदाजी. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फुल टॉस बॉल इथे पावं लागेल, दिशा दिले डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर होता तोपर्यंत चांगल्या पद्धतीने बॅकअप मिळालं आणि पाहता पाहता 2 धाबा तर कम्प्लीट केल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 41-41 या आकड्यावर. वसंत चांगल्या आल्यापासून मात्र क्रीजवर आल्यापासून मोठे फटकेबाजी करायचा प्रयत्न करतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित करतोय आणि नक्कीच आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 7-8 धावा इथे पाहायला मिळाल्या. 4 चेंडू खेळला, 4 चेंडू मध्ये 8 धावा म्हणजेच 200 स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करतोय तो मात्र वसंत आणि 170 स्ट्राईक रेटने आपले फलंदाजी करतोय तो म्हणजेच रामदास. 10 चेंडू 17 धावा. क्रमांक 5 षटक इथे मार्गस्थ आहे, दीपक नावाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. क्रमांक 5 षटक घेऊन आलाय, दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि आता मात्र दीपकवर चांगले एक जिम्मेदारी असेल, कारण की रामदास आणि वसंतने आपल्या संघाचा इथे भार सांभाळलाय आणि त्यांच्या माध्यमातून ही जोडी तोडायचे आणि तशा प्रकारचं जाणलंय आणि तशा प्रकारचा विचार करून दीपकच्या हातामध्ये ते चेंडू दिलाय आणि आता दीपक कशा प्रकारे कामगिरी करेल येणारे काही बॉल ठरवेल. स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे, त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 10 चेंडू खेळला, 10 चेंडू मध्ये 17 धाबा त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाल्या आणि हे नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे ज्याने मात्र आल्या आल्या मात्र फटकेबाजी सुरुवात केली तो मात्र वसंत नावाचा आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू खेळला, 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा पाहू लागेल दीपकचा पहिला बॉल, शॉर्ट बॉल ऑन साइड ला इथे खेळायचा होता आणि नक्कीच लाईन थोडी खराब होती आणि उजव्या इष्टेच्या बाहेर हा बॉल वापस येईल, पण आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना आणि टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते, धावपळकर धावा आहेत त्या मात्र 42 या आकड्यावर. 42 धावा धावपळकर आहेत, ज्या पद्धतीने जर विचार केला तर नक्कीच सुरुवात खराब झाली होती, लवकरात लवकर साथ सोडली किरणने, त्यानंतर रामदासने आणि दिगंबरने थोडी संघाचा डाव सांभाळला आणि त्यानंतर वसंत नावाचा फलंदाज आला त्याने डाव सांभाळला. यावेळेस इथे थोडीशी नक्कीच लाऊड अपील केली होती पंचांकडे. लाऊड अपील केली होती आणि पंचांनी बोट केलं आबालाकडे आणि विकेटचं पतन, फर्निचर डिसमिट करून टाकले, उद्ध्वस्त केल्या यष्ट्या आणि विकेटचं पतन. धक्का लागतोय आणखीन तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम ओमसाई वडवली या संघाला.
रंगणार आहे। दोन टीम आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल। एका साइडला असेल कान्हारले संघ, एका साइडला असेल शिवप्रेमी शिरगाव। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेचच इथे रिपोर्टिंग करायचे, नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे प्लीज। पाचवं षटक इथे मार्गस्थ आहे। दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे। यावेळेस इथे पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये। लाऊड अपील केले पंचांकडे आणि पंचांनी केले रिव्यूचा इशारा। व्हाइट टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते, रिव्यूचा इशारा केलाय, दाद मांगले आणि नक्कीच थोड्या वेळात आम्ही तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू। बॅट्समन आउट आहे आणि चांगल्या प्रकारची इथे फेकी पाहायला मिळाली, डायरेक्ट स्टम्प हिटिंग केली आणि नक्कीच वसंतला इथे मात्र माघारी यावं लागेल। ओमसाई वडवली संघाला बघतोय चौथा धक्का बॅटिंग करत असणारा वसंत आता मात्र येतोय माघारी। नक्कीच इथे यश संपादन झालं नाहीये आणि पुन्हा एकदा दीपक, दीपकचा हा बॉल चांगल्या पद्धतीने बॉल टाकला, बॉल थोडा खाली राहिला, आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही। हा येतोय डॉट बॉल आणि अशा डॉट बॉलच्या समाप्तीने धावसंख्या आहे त्या आकड्यावर आहे 43 या आकड्यावर। यावेळेस इथे पाहूया उंच हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून आणि नक्कीच दुसऱ्या धावाचा माणूस असेल आणि नक्कीच दोन धावा इथे कंप्लीट केल्या। दोन क्षेत्ररक्षक आले होते, एक काऊ कॉर्नर रिझंट वरून आला, एक डीप मिड विकेट वरून आला। अशा पद्धतीचा बॅकअप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालंय, जितक्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं तितक्या पद्धतीने इथे नक्कीच फेकी पाहायला मिळाली आणि दोन धावा इथे कंप्लीट केल्या आणि दोन धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 45 या आकड्यावर। दीपक क्रमांक पाच षटक घेऊन आला आणि दीपकचं कौतुक करावं लागेल कारण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी। यावेळेस इथे पाहूया बॅट अँड पॅड मध्ये चेंडू टाकला होता, खोदून काढला, थोडीशी दिशा दिली, तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे डीप मधून येतोय आणि चांगल्या पद्धतीचं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं, फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीचं पाहिली होती। स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होत होता जमिनीच्या साह्याने आणि एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 45 या आकड्यावर। पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कानारले संघ आणि शिवप्रेमी शिरगाव संघ दोन्ही संघाला विनंती असेल की लगेच इथे टॉस्को बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे प्लीज। नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे, टॉस्का बॉक्स मध्ये ते येऊन उपस्थित राहायचे। कानारले संघ आणि त्यांना फाईट करेल शिवप्रेमी शिरगाव। सचिन सरगे सर आणि कानारले संघाचा कॅप्टन चला विनंती असेल लगेच टॉस्का बॉक्स मध्ये ते येऊन उपस्थित व्हायचे प्लीज सर। चला स्पीड अप करा मित्रांनो, दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि
दीपक गोलंदाजी ट्रॅक वर आहे, दीपकचा हा बॉल असेल, डावखुरा आहे त्याचा फलंदाज, याबलेस इथे पाहूया टप्पा पडला, त्यानंतर नक्कीच अचूक लाईन आणि अचूक टप्प्यावर सध्याच्या घडीला दीपक गोलंदाजी करतोय. व्हॉट बॉलिंग, सध्या जर विचार केला तर नक्कीच दीपकवर जो विश्वास संपादन केला होता त्या विश्वासाला इथे सातत्य आणायचं काम दीपकने केलं. आणि धावसंख्या आहे त्या आकड्यावर आहे ती म्हणजे 46-43 या आकड्यावर. दीपक पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस इथे पाहूया चांगल्या प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन केला, क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतोय काऊ कॉर्नर रिझंट होऊन त्याच्या थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर दोन धावांच्यात मिळालं आणि इथे तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे कम्प्लीट झाली आणि तिसऱ्या तीन धावांच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 49-49 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असेल. तर लगेचच इथे नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे, कानर्ले संघाच्या कॅप्टन आणि शिवप्रेमी शिरगाव संघाच्या कॅप्टन यांना विनंती असेल की लगेच इथे टॉस का बॉक्स मध्ये इथे उपस्थित राहायचे प्लीज सर. आणि या नाणेफेकीचा कॉल, नाणेफेकीचा कॉल इथे काही मान्यवर इथे उपस्थित आहे. सन्माननीय विद्यमान माजी सरपंच ग्राम जांबुडे गावचे माजी सरपंच सन्माननीय प्रकाश बंधू भोपी साहेबांचा शुभ असते इथे नाणेफेकीचा कॉल संपन्न होणार आहे. जांबुडे गावचे माजी सरपंच सन्माननीय प्रकाश दादा भोपी यांच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकी. थँक्यू थँक्यू. चला नेक्स्ट मॅच द्वितीय फिरतील सामना, पहिला शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांना फाईट करेल संघ पिंक पॅंथर कानारले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे इमिडिएटली आपण टॉस साठी टॉस का पास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आमचे प्रेरणास्रोत आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश दादा भोपी माजी सरपंच ग्रामपंचायत जांबुडे आणि दादांच्या शुभ असते आपण या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल टॉस का पास कक्षामध्ये संपन्न करणार आहोत. शिवप्रेमी शिरगाव संघ कर्णधार आणि त्याचबरोबर पिंक पॅंथर कान्हारलेचे कर्णधार. शिवप्रेमी शिरगाव संघ कर्णधार इमिडिएटली आपण पोहोचायचं आहे सचिन सर सूचनेकडे लक्ष सुद्धा. बरोबर मिडिनिंगच्या दरम्यान टॉस आपण करत आहोत. सो सूचना आहे शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला कॅप्टन और टीम मेंबर आपण इमिडिएटली टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. शिवप्रेमी शिरगाव संघ बरोबर मिडिनिंगच्या दरम्यान आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या सूचनेकडे लक्ष सुद्धा. जास्त वेळ आपण घेत आहे शिवप्रेमी शिरगाव संघ. सचिन सर अँड टीम सूचना आहे लगेचच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं शिवप्रेमी शिरगाव. शिवप्रेमी शिरगाव संघ शेवटचा पुकार आहे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. या सामन्याचा पहिला बॉल पडायच्या आत आपण टॉस साठी उपस्थित हवेत. सूचनेकडे लक्ष सुद्धा. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे खास करून वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य अपेक्षित आहे. लगेचच पोहोचायचे शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात पिंक पॅंथर कान्हारले. कान्हारले टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत भूषण. शिवप्रेमी शिरगाव संघाच्या कर्णधाराला रिक्वेस्ट आहे आपण लगेचच पोहोचा. उपस्थित झालेले आहेत शिवप्रेमी शिरगाव टीमचे कॅप्टन सचिन सोरगे सर सन्माननीय मान्यवर आमचे प्रेरणास्रोत आमचे मार्गदर्शक माजी सरपंच ग्रामपंचायत जांबुडे प्रकाशदादा भोपी यांच्या शुभ हस्ते आपण निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चार ओव्हरची मॅच आहे सेकंड राऊंड कंपल्सरी चार ओव्हर. पहिल्या दिवसापासून आपण फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे आणि दादांच्या शुभ हस्ते या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण सध्याच्या घडीला संपन्न करत आहोत. 52 विन 50 धावेचं लक्ष समोर सेट झालंय स्वर्गीय आप्पा स्मृती जयगावते स्पोर्ट्स डोंगरडावे टीमच्या. हेड इज कॉल सचिन चोरगे सरांचा कॉल आहे आणि फायनली हेड. चला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल इमिडिएटली. बॉल फर्स्ट पिंक पॅंथर कानारलेला टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचा निर्णय घेतलाय दादांना विनंती करेल आपण असं नसतं व्हायचंय. आघाडीसाठी आपण बघत आहोत जय गायकर आणि त्याच्या सोबतीनं शिवा खुने. ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर
मैदानामध्ये झाले दाखल स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाचे लक्ष्य 50 धावेचं आहे। वसंत ठाकरेची 2 षटक या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे टीम ओमसाई वडवली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून। सामना सुरू झालाय, वेळ आपण बघत आहोत बरोबर 1:36। पहिला बॉल टाकण्यासाठी तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कॅप्टन संघनायक वसंत ठाकरे। दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। पहिला बॉल इनसाइड आउट कवर वरून काढला, बॅकवर्ड पॉइंटला बीट केलं, चेसा फिल्डर साठी आउटफील्ड फास्ट, बॉल फायनली दंडन करत निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर, येतोय तो चौकार, गुड शॉट। आपल्या बाजूलाच रदारीचा रस्ता आहे, वाहनांची भरपूर एजा नेहमीच असते। सो जेव्हा तुम्ही बॅकवर्ड पॉइंट एरियामध्ये पाठलाग करत असा बॉलचा प्रसंगावधान राखणं गरजेचं आहे, या सूचनेकडे लक्ष सुद्धा। पहिल्या बॉलवर ते इनसाइड आउटचा अप्पर तीन मजऱ्यांना 4 धावे सुप्तीनं डाव सुरू झालाय। शिवा खुणेच्या सुप्तीनं स्वर्गीय अप्पा स्मृती जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनाभे क्रिकेट संघाचा दुसरा बॉल क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली इट, दांडी गोल लक्ष्मी देव काढली। पहिल्या बॉल वरती आला 4, तदनंतर केलाय गोलंदाज वसंत ठाकरे न पलटवार, पहिला फलंदाज बाद, 4 वरती पहिला आदरा। शिवा परतोय माघारी, सुरुवात जबरदस्त झालेली होती शिवायची, मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न लाईन पासून थोडा दूर राहिला आणि आपण बघत आहोत चेंडून लेग स्टिकला धडक आता मारलेली आहे। पहिला विकेटचं बंधन 4 धाव्यांना स्टार्ट केलं होतं शिवानं, मात्र आता तो माघारी परतलेला आणि मैदानामध्ये न्यू बॅटर आपण बघत आहोत टी के अर्थातच तानाजी खुणे सध्या खेळण्यासाठी स्टाकर इनला। चार धावा दाफल करती एका गडाच्या मोबदल्यात फाटिंग टोटल उभारली आहे ओमसाई वडवलीनं। 50 धाब्याचं लक्ष्य चेस करत असताना द्वितीय सत्रात संघ आपण बघत आहोत स्वर्गीय अप्पा स्मृती जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनावे, सुरेशदादा बोबी प्रकाशदादा मार्के त्यात सुप्तीनं, जयदादा दस योगेश मोतीरामजी जाधव यांना व्यासपीठावरती विनंती। आपण यायचं बॅकवर्ड पॉइंटला, हा पेटर्न स्ट्रोक आहे, तानाजी खुणेचा बॉल पहिल्या टप्प्यावरती निघून चालला आहे डिपिशकव पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वीरेंद्र सेवाग स्टाईलला स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका चौकार। फोर डॉट फोर टीमची टोटल आहे, धावफलकावरती 8, बॅटिंग डिपार्टमेंट ही स्ट्रेंथ आहे स्वर्गीय अप्पा स्मृती जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाची। आणि शिवा 4 पहिल्या बॉलवरती जमा केल्यानंतर बाद झाला तसा कॉन्फिडन्स आपण बघत होतो आता तानाजीकडे देखील। फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली, मिडविकेटला फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीये, पहिल्या टप्प्यावरती बॉल ओलांडली आहे सीमारेषा आणि पंचांचा सिग्नल आता आलेला आहे, DRS साठी मागणी करण्यात आली आहे ती बॅटरकडून वेस्ट ऑफ बाईट साठी। सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतीये ती एकंदरीत 13 या आकड्यावर। नेक्स्ट बॉल फ्रीट
प्रीट बॉल बॅकफुट वर आले, स्क्वेअर ड्राइव बॅकवर्ड पॉइंट च्या फिल्डर च कौतुक करावं तितकं कमी आहे। वेगाना सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडूचा वेग फर्स्ट ऑफ ऑल त्यानं कमी केला, चेंडूची गती थोडी मंदावली, त्यानंतर केला बॅकअप आणि त्यावर पूर्ण झाली ती एक सिंगल। तानाजी खुरीचा स्टार्ट जबरदस्त राहिला या डावामध्ये, तीन बॉलचा सामना करत असताना दोन चार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेले आहेत। इंडिव्हिज्युअल नऊ धाबेचं योगदान 300 बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला तो देत असताना 14 धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात, स्टील 2-2 गो। स्ट्राकर एंड वरती आपण बघत आहोत लेफ्ट हँडर बॅटर कॅपेबल ऑलराउंडर जय गायकरला। हा चेंडू यावेळेस पाहत होता विकेट किपर, बीट झाले बॅटर शॉ थर्मॅनला आला बॅकअप आणि तदनंतर सांगता झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची। टीमची टोटल स्थिर आहे, दाफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 14। पावी लागेल, वादळ सध्याच्या घडीला घोंगावत आहे, हवेचा प्रचंड ओघ सुरू आहे, वेग सुरू आहे। पंच इशारा देतील या चेंडूवरती एक्झॅक्टली घडलं काय, इट्स अ वाईड, एक धाव एक्स्ट्रा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं टीमची जी टोटल आहे ती स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती 15 ऑन बोर्ड। 2 मिनिटं वेट करा मयूर मार्के सर। वेगानं येणार हे वादळ आपण बघत आहोत सध्याच्या घडीला, त्यांना देखील स्वच्छ भारत अभियानचा इशारा आता दिलेला आहे। वाईट बॉल एक धाव एक्स्ट्रा, स्कोर आपण बघत आहोत 15 या आकड्यावर। फटका फसला मिसामिंग, दिस कुड बी अ सेकंड विकेट अँड सिटी। जय गायकर माघारी परततोय, पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट, 15 वरती दुसरा 18। स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाला। पंधरा धावा आपण बघत आहोत दाफलकावरती, पहिला षटकाची अंती, पहिला 4 आला होता एक्स्ट्रा कव्हरला शिवा खुनेच्या बॅट मधून, तदनंतर तो बाद झाला क्लीन बोल्ड, तदनंतर तानाजी खुने जसा मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या बॉलवरती आला कव्हर पॉइंटला 4, तदनंतर आला बीमर त्यावरती मिड विकेटला 4 आला, सिंगल आली सिटीश लॉंगॉनला, एक बॉल डॉट झाला जय, तदनंतर आला वाईड आणि आता फायनली अंतिम चेंडूवरती त्यांना देखील त्याची विकेट गमावली आहे। स्कोर जर पाहिला तर 15 आकड्यावरती न्यू बॅटर आपण बघत आहोत प्रवीण शेलकेला गोलंदाजीसाठी, त्यात प्रतीक निर्णायक दुसरं षटक, 4 षटकात आवश्यकता अजूनही 35 धाब्याची, 35 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 24 बॉल्स, इट मीन्स इन 4 ओव्हर 8.80 धाब्याची धावगती प्रति, 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल। स्ट्रायकर एंडला तानाजी, पहिला बॉल बॅकफुटवर आले कट केला कव्हर पॉइंटला, थोडीशी मिसफील्ड, पूर्ण झाली ती एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल सध्या स्कोरकार्डवरती आहे एकंदरीत 16 या आकड्यावर। 16 धावा आपण बघत आहोत दाफलकावरती, स्पर्धेचा आता तिसरा दिवस, परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभोटे पर्व दुसरं, लोवो फुल टॉस लाईन मिस केलेली आहे मात्र बॅटचा स्पर्श झाला ते सांगून देत आहेत ऑन फील्ड अंपायर मयूर मार्के सर। वार ए गुड सिग्नल, अपील करण्यात आलं होतं 5 साठी मात्र फायनली आपण बघत आहोत एका सिंगल रनचा इशारा, टीमची टोटल सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 17 या आकड्यावर। सूर्यजी बोपी प्रकाशजी मार्के जयदादा दास योगेश दादा मोतीरामजी जाधव या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे।
सरपंच चषकाच्या माध्यमातून परेश दादा पाटील आणि त्याचबरोबर बड्डा ग्रुप फ्रेश ग्रुपच्या माध्यमातून लोगो फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न बैठक स्ट्रोक अवधाचं टायमिंग होत नाहीये मिडलिंग होत नाहीये स्कोर लागला क्षेत्ररक्षक डीप मधून थ्रो थोडा लेझी देतो त्याच कारणासह आपण बघत आहोत आता सहसेनं दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या दोन धाब्याच्या मदतीनं टीमची जी टोटल आहे ती स्कोर कार्डवरती सध्या पोहोचले 50 धाब्याचं लक्ष गाठत असताना आतापर्यंत 29 या आकड्यावरती 21 चेंडू 31 हे समीकरण गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत प्रतीकला बॅकफुटवर आले चेस करून कट करण्याचा प्रयत्न लाईन येते खराब आहे पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप गाईडलाईनला देखील अगदी उलांडून जाणारा चेंडू ज्यावरती मयूर मार्केस सरांचा सिग्नल आला एक्स्ट्रा रनचा एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती जोडली जाईल बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय अप्पा स्मृती जयगावदे स्पोर्ट्स डोंगरनामे टीमच्या खात्यामध्ये स्कोर जर पाहिला तर एक्स्ट्रा रन आतापर्यंत 20 या आकड्यावर बॅकफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न चुकडण्यास भाग पडलो होतो मात्र बॅकवर्ड पॉइंटला झेल सोडलाय तो फिल्डर मोहन आणि मिल्टन जीवदान ते तानाजी खुनेला जो या मॅच मध्ये चांगला सेट आहे आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद सध्याच्या घडीला त्याला प्रदान झाला काचेस बिंद माचेस असं नेहमी म्हटलं जातं मात्र त्याच्या विपरीत चित्र आपण या बॉलवरती पाहिलं एक सिंगल धाफल 21 वर ऑनसाइडला दिशा देण्याचा प्रयत्न अपील करण्यात आलाय पंत सांगतात पिचिंग आउटसाइड ऑफ आहे त्याच कारणासह बॅट्समन मात्र सुरक्षित आहेत लेग बाय चेक धाव धावसंख्या धाफलकावरती आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या मदतीनं आतापर्यंत 22 धाबा धाफलकावर पिचिंग आउटसाइड ऑफ रिप्ले मध्ये देखील आपण बघत आहोत त्याच कारणासह पंचांचा आता स्पष्ट सिग्नल आलेला आहे लेग बाय चेक सिंगल 22 धाबा धाफलकावर स्टील वन टू गो लाईन इथे मिस झालेली आहे फुलर लेंथ डॉट बॉलची झाली सांगता आणि डॉट बॉलच्या सांगतेच्या सोबतीनं दुसरं षटक देखील झाले समाप्त टीमची टोटल आहे 50 धाब्याचं लक्ष गाठत असताना 11.00 धाब्याच्या धावगतीनं दोन गडाच्या मोबदल्यात 22 लॉस अप 22 वरती धावफलक दोन गडाच्या मोबदल्यात दोन षटकांच्या अंदी 18 बॉल 3 षटक आणि अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये रनसभेत 28 9.33 धाब्याची आवश्यक धावगती विजयासाठी आवश्यक आहे चला पिच वरती टीम मॉडल नको आहे ओमसाई वडवली संघ सूचनेकडे लक्ष असू द्या वसंत अँड टीम पिच वरती टीम मॉडल नको आहे ओमसाई वडवली संघ सूचनेकडे लक्ष असू द्या खेळपट्टीवरती टीम मॉडल नको आहे बावीसला सध्या दोन लॉस 22 वन बोर्ड लॉस अप टू जास्त वेळ घेत आहे ओमसाई वडवली अंपायर्स लगेच क्षेत्रक्षक सजग करायला सांगा जास्त वेळ तुम्ही घेत आहे टिलक लिहिला आपण बघत आहोत निर्णायक तिसऱ्या ओव्हरच्या दरम्यान गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स आहेत अनुभवी आहेत आणि निर्णायक सामन्यामध्ये तो अनुभव देखील आता या मॅच मध्ये त्यांना पणाला लावावा लागेल कारण 18 बॉल्स आणि 18 बॉल्स मध्ये रन्स आता डिफेंड करायच्या एकंदरीत 9.33 धाव्याच्या धावगतीनं त्या ठिकाणी 28-28 स्ट्रायकर एंडवरती आपण बघत आहोत प्रवीण शेळकेला त्याच्या सोबतीनं साथ देत आहेत तानाजी खुने 7 चेंडू 13 धावसंख्येचं योगदान पहिला बॉल ऑफ ब्रेक टप्पा पडला हलकासा आतमध्ये याला लाईन रन्स रीट करता आले नाहीये फुटवर्कच नाहीये फलंदाजाकडे पदलाले त्याचा हवा आपण पाहिला खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो फसला आणि स्पेल सुरू झालाय टिलक लिहेचा त्या ठिकाणी डॉट बॉल मंकड विकेट या स्पर्धेमध्ये अवेलेबल नाहीये पहिल्या दिवसापासून ती सूचना आम्ही केलेली आहे 22 धाबा धाफलकर बॅट्समनला देखील सूचना आहे जोपर्यंत बॉल रिलीज होत नाही रिटर्न क्रीज मधून आकम देखील स्टेप आउट होऊ नका बॅटच्यातली कडा बॉल तिथे विसावलाय एक सिंगल झाले पूर्ण दुसऱ्या धाब्याचा कॉल लेझी अटेम फिल्डरचा आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात आता बॅटर नॉस्ट्राकर रेनला सुरक्षित आहे का हा प्रश्न तर विचारलाय स्कोरलेग अंपायर कडे आणि स्कोरलेग अंपायर सांगतायत आता मागणी केली आहे ती डी आर एच ची
स्कोरले कंपायरचा निर्णय, डीआरएच ची मागणी करण्यात आलेले रन आउट अर्थात धावासाठी थर्ड अंपायर आपल्या सोबत जॉईंट आहेत मंदार राणे सर। एक्झॅक्टली काय मयूर सर चेक करायचं की नाही डीआरएस फिल्डिंग करणारी टीम फक्त वेस्ट ऑफ बाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकते, रन आउट साठी एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही, अदरवाइज तो अंपायरचा निर्णय आणि अंपायरला तुम्ही फोर्स करू शकत नाही विदाउट हिज परमिशन, तो अंपायरचा अधिकार आहे रिव्ह्यू घेण्याचा, तुम्ही फक्त वेस्ट ऑफ बाईट साठीच रिव्ह्यू घेऊ शकता, बाकी अंपायर पंचांकडे तुम्ही त्यांना फोर्स करू शकत नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय। दोन धावा धावसंख्या दाखल करू दी 24-24, फुल टॉस बॉल फटका फसला मिसामिंग मात्र छिद्रशक जवळपास आपण बघत आहोत कोणी उपस्थित नाहीये, दुसऱ्या धाब्याचा कॉल तानाजी खुणेसर आणि आपण बघत आहोत ससेन दुसरी धाव देखील आता पूर्ण झाली आहे, तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नाने नौसरा करेनला बाटा रनआउट झालाय, तो प्रवीण शेलके 26 वरती हा तिसरा आदरा। सव्वीस आकड्यावरती धावफलक धावबाद झालेले आहेत प्रवीण, तिसऱ्या रनचा शोध सुरू होता, न्यू बॅट्समॅन आपण बघत आहोत डीके अर्थातच ज्ञानेश्वर खुणे सध्या खेळण्यासाठी नौसरा करेनला, स्कोर जर पाहिला तर तो 26 आकड्यावर 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, अजूनही 24 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये विजयासाठी, 50 धावेचं लक्ष गाठत असताना द्वितीय सत्रात आपण बघत आहोत ओमसाई वडवलेच्या विरोधात स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनाभे या संघ, चला जास्त वेळ घेत आहे लगेच क्षेत्रक्षण सज्ज करायचं, हवं तसं डॅमिंग होत नाहीये प्लेस करतायत, मिडॉनचा फिल्डर थर्ड या सर्कल मध्ये नव्हता, डीप मधून लॉन्ग ऑनला बॅकअप वसंत ठाकरे यांच्याकडून झाली चूक, बॅकअप फायनली आलेला, अदरवाइज ओव्हर थ्रो देखील नाकारात आला नसता रन्स पूर्ण झाल्या दोन आणि दोन धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 28 धावा फलकावर, स्टील 2-2 गो, दोन चेंडू बाकी आहेत, ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी, लोगो फुल टॉस फाइन ग्लास कलात्मक फटका अद्भुत क्रिकेटचा आविष्कार, बॉल लॉन्ग लेगला वेगाने ट्रॅव्हल होतो तो सी मारायच्या बाहेर येतो तो चौकार, व्हेरी गुड शॉट, बॅटिंग डिपार्टमेंटचा जर विचार केला शिवाकुरेचा स्टार्ट दमदार होता, त्यानंतर तानाजी खुणे या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना नऊ चेंडू तीन दिवटू 19 धाव्याचं योगदान देत आहेत तानाजी, बॉटम मॅटचा खूप चांगला वापर, फक्त प्लेसमेंट केली आहे दिशा दिली आहे, मिळेल ती फक्त एक सिंगल आणि याच सोबतीनं षटकाची झाली सांगतात, थर्ड ओव्हर हॅज बीन कम्प्लिटेड, तिसऱ्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट, स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हरच्या अंती आहे धावफलकावरती 33-33 धावसंख्येवरती, डिंग स्टॉली मैदानात 12-17 इक्वेशन, जाऊया डीजे कडे तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत।
11.00 धावांची धावगती स्कोर कार्ड वरती आपण बघत आहोत मेंटेन केलेली आहे. खास करून तानाजी कुनेचं चांगलं योगदान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, जो वन डाऊन या पोझिशन वरती गेला होता. चला ड्रिंक्स ब्रेक झालेलं आहे, सूचना आहे आपण लगेचच रिटर्न यायचं ड्रिंक स्टॉली. अकरा पूर्णांक 0-0 धाव्याची धावगती, 3 षटकांच्या आपण धावसंख्या दाफल करते बघत आहोत 33-33. क्षेत्रक्षण लगेच सज्ज करा ओमसाई वडवली, जास्त वेळ तुम्ही घेता सूचनेकडे लक्ष सुद्धा, क्षेत्रक्षण लगेच सज्ज करायचं. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे निर्णायक मॅच मध्ये. 3 चौकार जर डीकेच्या बॅटमधून आले सलगचे तर जगदीशजी काळकर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 500 31 बोर्ड लॉस ऑफ 3. स्ट्राकर एंड वरती आपण बघत आहोत तानाजी कुणीला त्याच्या सोबतीनं डीके अर्थातच ज्ञानेश्वर कुणे नॉन स्ट्राकर एंड वरती. सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन स्वतः संगणक तयार झाला बॉलिंग मार्क वरती, त्या ठिकाणी वसंत ठाकरे जास्त वेळ घेत आहे ओमसाई वडवली. सूचनेकडे लक्ष सुद्धा, बरोबर 9 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 षटक टाकून कंप्लीट करायचे आहेत, वेळेचा अपव्यय टाळा ही सूचना आम्ही करत आहोत. यानंतर द्वितीय फेरीतील पहिला सामना दोन्ही संघांनी एक लढत जिंकलेली आहे. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात पिंक पॅंथर कानारले या दोन टीम्स इन ऍक्शन, मात्र हा सामना आणि षटक फार इम्पॉर्टंट आहे निकालाच्या दृष्टिकोनातून. 12 चेंडू 17 पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, कट केला कवा पॉइंटला, फिल्डर त्याला बीट करून 1-2-4 बॉल दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, येतोय तो चौका. सध्या टीमची टोटल आहे धावफलकावरती 37. 11 चेंडू आणि 11 चेंडू रनसंख्येत 13, एकतर्फी किल्ला मॅच मध्ये लढवलाय तो तानाजीने आणि तो झाला प्ले डाऊन. बॅटची आतली कडा तर नंतर बॉलला धडक मारली ऑफ स्टिकला, महत्वाच्या शेराला मॅचची प्राइज विकेट घेतलीये वसंत ठाकरेने आणि मॅच मध्ये झालाय कम बॅक टीम ओमसाई वडवलीच. फलंदाज बाद, तानाजी परतोय माघारी. महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला 11 चेंडू 13 समीकरण होतं. लोवा बाउन्स होता चेंडूवरती, बॅट अँड पॅड मधून सरळ ऑफ स्टिकला धडक मारली आणि प्राइज विकेट ऑफ दिस मॅच हॅज बीन टेकन बाय वसंत ठाकरे. 10 बॉल आता बाकी आहेत, कंपल्सरी चेस हा रूल आहे टोर्नामेंटचा आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी रनसभेत त्या ठिकाणी 13. न्यू बॅटर आपण बघत आहोत दीपक शिल्केला, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी जबरदस्त केली होती, डेथ ओव्हरमध्ये खास करून इकॉनॉमिकल कामगिरी त्याची राहिली होती, तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राकर एंडवरती. इंडिव्हिज्युअल 24 धाव्याचं योगदान देत असताना तानाजी त्या ठिकाणी परतले आहेत माघारी आणि 10 चेंडू 13 समीकरण न्यू बॅटर दीपक स्ट्राकर एंडला. दीपकच्या अगेन्स्ट वेगवान फुलर लेंथ लाईन मिस झालेली आहे, डॉट बॉलची झाली आहे सांगता. पहिल्या बॉलवरती 4 आला तर नंतर जशी विकेट मिळाली ना तानाजी कुणेची वसंत ठाकरेला, या मॅच मध्ये आता त्याने केली वापसी, केले कमबॅक. आणखीन एक सुंदर आउट स्विंगर टप्पा पडला, बॉल हलकासा बाहेरच्या बाजूने कट झाला, चेंडू राईट झाला, बॅटर साकरेला सरप्राईज झाला, दीपक सलगचा 2रा डॉट. सामना होता कुठे, हळूहळू सामना चाललाय कुठे, 10 चेंडू 13 समीकरण होतं आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला जर पाहिलं तर सलगचे 2 डॉट आलेले आहेत. प्रेशर दबाव दडपण पूर्णपणे फलंदाजावर. फुलर लेंथ ड्राइव केला समोर मयुरदादा पिसेकर स्टँडच्या समोर, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात, व्हेरी गुड फिल्डिंग मुलेल ती, फक्त एकच सिंगल, रिटर्न थ्रो फार दमदार आला. सिंगल धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल दाफलकावरती 38-38. मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 7 आणि समीकरण आहे 7-12. फटका फसला मिसामिंग, चेंडू उंच हवेमध्ये, स्वतः वसंत ठाकरे कॉल देत आहे दिस इज माय कॅच अँड ही इज टेकन कॉन्फिडेंटली. फलंदाज बाद, डीके परतोय माघारी. मॅच मध्ये आता पूर्णपणे इन झाली आहे टीम ओमसाई वडवली. लागलाय धक्का त्या ठिकाणी निर्णायक सामन्यात 38 वरती, सध्याच्या गडीला 5वा. फलंदाज बाद.
आणि शॉट थडमान ही फील्ड प्लेसमेंट आहे. बॉलर तयार झाला बॉलिंग ट्रैक वरती. सात चेंडू बारा धाबेचं समीकरण. आजच्या दिवसातील पहिला वोल्टेज सामना दिगंबर. पहिला बॉल फुल टॉस आहे. दिशा दिली आहे टर्न केला स्कोर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाली ती फक्त एक सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं टीमची टोटल आहे ती 39 वरती. डीआरएच ची मागणी केली आहे बॅटिंग टीमनं वेस्ट ऑफ बाईट साठी. स्क्वेअर लेग अंपायर कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला. यस पंचांच्या मनांमध्ये थोडा संशय निर्माण झाला. क्लियर बीमर इट्स अ नो बॉल आणि त्यावरती मिळते एकंदरीत एक धाव एक्स्ट्रा दोन आल्या. सहा चेंडू आता दहा धावेची आवश्यकता. हा बॉल फ्रीट त्यावरती फटका फसला दर्शन शेळकेचा. लेग बायच्या स्वरूपात आलेली आहे. एक सिंगल गती थोडी कमी केली होती गोलंदाज दिगंबरनं. टीमची टोटल जर पाहिली तर ती धावफलकावरती आहे 41-41 या आकड्यावर. पाच बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी पाच बॉल मध्ये पाच चेंडूंमध्ये रन्स हवेत त्या ठिकाणी नऊ. पाच बॉल नऊ धावा आहे समीकरण. दीपक शेळकेच्या हातामध्ये हा सामना आहे आणि त्याला मॅच विनिंग नॉक या मॅच मध्ये आता साकारावा लागेल. पाच चेंडू नऊ यॉर्कर ड्राइव्ह केला समोर फिल्डर डीप मध्ये सैड्यात. वार गुड फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त रक्षण. रन आउटचा चान्स मात्र थ्रो कलेक्ट करता आला नाही. गोलंदाजाला पूर्ण झाल्या धावा दोन आणि दोन धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल आहे ती धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 43-43 याकड्यावर. चार बॉल आता बाकी आहेत आणि चार बॉल मध्ये कंपल्सरी चेस या रूलनुसार रन सभेत सात. चार बॉल सात फोर्स केला समोर लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर सेट आहेत. मिसफील्ड झाली मिस्टेक झाली आणि बॉल त्याला भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. मॅच मधील हवा साधा काढून टाकले या चार धाब्याच्या सोबतीनं बॅटर दीपक शेळकेनं संघर्षमय चौकार. क्वेश्चन मॅच मध्ये पुन्हा एकदा आता वापसी झाली आहे स्वर्गीय आप्पा स्मृती जयगावदे स्पोर्ट्स ढोंगडावे टीमची खास करून दीपकची ज्याच्या अगेन्स्ट डॉट बॉल आले होते त्यांना त्या मॅच मध्ये चांगला स्कोर केला. त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत ही जमेची बाब आहे. तीन चेंडू तीन तीन चेंडू तीन हा यॉर्कर पूर्णपणे फसला ब्लॉक झाला यॉर्क झाला तो बॅटर स्ट्राकर इनवरती दीपक आणि मागच्या चार नंतर झाले कमबॅक ते गोलंदाज दिगंबर कडून. सिली कव्हर आपण बघत आहोत आता वर इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. दोन चेंडू बाकी आहेत आणि दोन चेंडू विजयासाठी तीन धाव्याची गरज. दोनही संघ पराभूत व्हायला तयार नाही आहेत. ओमसाई वडोली को जीतना आहे जरूर लेकिन स्वर्गीय अप्पा स्मृती डोंगरनावे टीम को हार नाहीये मंजूर. असाच काही सामना सध्या सुरू आहे. दोन चेंडू तीन दोन चेंडू तीन हा फुल टॉस फक्त दिली दिशा. एक सिंगल झाले पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा शोध सुरू आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का एसटीडीज. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. स्कोर आता लेवल झालाय. सामना बरोबरीत सुटलाय. टीमची टोटल आहे दोन धाब्यानं 49-49. अंतिम बॉल मध्ये आता सामना पोहोचलाय. प्रेक्षकांची उत्कंठ आता शिगेला पोहोचली आहे. हु विल वन द मॅच. ओमसाई वडोली की स्वर्गीय आप्पा स्मृती जयगावदे स्पोर्ट्स ढोंगडावे. एक बॉल कंपल्सरी एक धाव ही बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी बनवायचीच. एक बॉल एक धाव सामना हा वोल्टेज. पहिला थरारक सामना या सरपंच चषकाच्या माध्यमात आज ग्रुप सी मधून रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल तीन टेस्ट मॅच फील्ड प्लेसमेंट सध्या झाली आहे सेट ओमसाई वडोली क्रिकेट संघाच्या वतीनं. एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर आपण बघत आहोत. सिली बॅकवर्ड पॉइंट सिली स्क्वेअर लेग सिली मिडविकेट. एक बॉल एक दीपक स्ट्राइकर एंडवर. याचबरोबर ड्राइव्ह केला समोर ऑन ड्राइव्हचा चांगला फटका बॉल सीमा पार चार धावा. सामना जिंकलाय तो टीम स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स ढोंगडावे क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन आणि टफ एन हार्ड लक आपण देऊयात ओमसाई वडवली क्रिकेट संघाला.
24 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, तो तानाजी खुने ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पुरस्काराचं वितरण करणार आहोत। प्रकाश दादा बोबी।